वेलकम स्टूडेंट्स, वेलकम टू डिपॉल किंडरगार्टन गौरी फैक्ट्री। यस्टरडे वी लर्न अ लेटर एंड नाउ टुडे वी लर्न आ लेटर। सो ओपन युअर बुक मराठी, हसत खेळत मराठी। चला तर मुलांनो हे बघ, बुक काढा आणि बघा। काल आपण कोणता बघितलं का लेटर? अ च। कोणता हा स्वर आहे? अ। आज काय शिकणार आहोत? आ स्वर। काय? आ। तर तुमच्या बुकमध्ये बघा, आ पासून काय आलेले आहे शब्द? कोणता आलेला आहे? आलो। आणि आ रे आईचा। तर तुम्हाला माहीत आहे तुमची आई तुमचा घरी होमवर्क घेते, तुम्हाला खाऊ देते, हो की नाही? आई तुमची, हा राहिला आर वरून शब्द आईचा आणि हा आहे आले। तर आले पण तुम्हाला माहीत आहे, भाजीत घालतात ना ते आले, हे आहे आले आणि हा आहे आरे आईचा। अजून कोणता शब्द होतो आवर्ण? आवर्ण आरे आगगाडीचा, आरे आरशाचा, अशा आवर्ण बरेच शब्द आहे। तर बघा इकडे लक्ष द्या, आहे आ। काय आहे? आ स्वर। हे मी कसलं चित्र काढलेलं आहे? आल्याचं। हे काय आहे? आले। तर आपण बघूया आ कसा काढायचा। तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आधी, कारण तुम्हाला अ शिकवला होता त्या पद्धतीनेच अ काढायचा। आधी असा अर्धा गोल, त्याच्या खाली परत अर्धा गोल काढायचा, ही आडवी स्लीपिंग लाईन काढायची, त्याच्यापुढे उभी रेष स्टँडिंग लाईन आणि अजून त्याच्यापुढे एक स्टँडिंग लाईन काढायची आहे उभी रेष। हा झाला आ। बघा पुन्हा एकदा बघा, असा अर्धा गोल, त्याच्या खाली पुन्हा असा अर्धा गोल काढायचा आहे, ही आडवी स्लीपिंग लाईन काढायची, त्याच्यापुढे ही उभी रेष स्टँडिंग लाईन। असा अ आपण काल शिकलो होतो ना, आता ही स्टँडिंग लाईन, त्याच्यापुढं परत अजून एक आडवी रेष मारायची। हा झाला आ। काय आहे? आ। असा अर्धा गोल, पुन्हा अर्धा गोल, ही आडवी रेष द्यायची आहे आणि त्याच्यापुढे परत एक उभी रेष आणि अजून एक उभी रेष मारायची आहे। हा झाला आ। काय आहे? आ। चला तर मुलांनो ओपन युअर नोटबुक, टू लाईनची नोटबुक मराठीची काढायची आणि त्यामध्ये लिहायचं आहे, पेन्सिलनी लिहायचं आहे आ काढा। बघा मी कसा काढला, ह्या पद्धतीनेच काढा माझ्याबरोबर। हे बघा असा अर्धा गोल, त्याच्या खाली पुन्हा असा अर्धा गोल काढायचा, ही आडवी रेष मारायची स्लिपिंग लाईनमध्ये, त्याच्यापुढे एक आडवी रेष उभी रेष मारायची, अजून एक उभी रेष मारायची। हा झाला आ। काय आहे? आ। सर्वांनी म्हणून लिहायचं आहे आणि माझ्याबरोबर लिहा, बघा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। इकडे लक्ष द्या पुन्हा, हे बघा असा अर्धा गोल काढा, त्याच्या खाली पुन्हा असा एक अर्धा गोल काढायचा, त्याच्यानंतर ही आडवी स्लीपिंग लाईन बघा, त्याच्यापुढे ही उभी स्टँडिंग लाईन उभी रेष आणि अजून एक त्याच्यापुढे उभी रेष मारायची आहे। हा झाला आ। बघा किती सोपं आहे, अ काढायचा असा अर्धा गोल, त्याच्यापुढे एक अर्धा गोल, ही आडवी स्लीपिंग लाईन काढायची आहे, त्याच्यापुढे परत एक उभी रेष मारायची आहे आणि अजून एक उभी रेष मारायची आहे। हा झाला आ। काय आहे? आ। तर हे टू लाईनच्या नोटबुकमध्ये तुम्ही हा होमवर्क घरी करायचा आहे एक पेज। तर इकडे लक्ष द्या पुन्हा, हा काय आहे? आ। कोणता स्वर आहे? आचा। म्हणून लिहायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये आ। आपासून हे काय कसलं चित्र काढलं आहे मी? आले। आणि हा आ काढलेला आहे, बघा हा आ असं या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये आ काढायचा आहे। हे बघा यावरती येऊ द्यायचं नाही आणि खाली पण येऊ द्यायचं नाही, या टू लाईनच्या नोटबुकमध्येच तुम्ही आ काढायचं आहे। तुमच्या बुकमध्ये पुन्हा एकदा बघा, आ रे आईचा। काय आहे? आईचा। आणि हे आहे आले। काल आपण काय शिकलो? अ। काय शिकलो होतं? अ। अ पासून अननस, अजगर,
आज काय घेतला पण आ आरे आईचा आरे आल्याचा। तर याच पद्धतीने तुम्ही काय गाईड करायचं आहे हा होमवर्क घरी टू पेज करायचा आहे। वन पेज करा, टू पेज नका, वन पेजच करा। आरे आईचा आरे आल्याचा टू लाईनच्या नोटमध्ये हा होमवर्क एक पेज करायचा आहे। समजलं का सगळ्यांना? थँक्यू।